आपल्या माध्यमातून दिल्यानंतर हा प्रश्न सुटेल की हा किचकट प्रश्न असाच प्रलंबित राहणार आहे, त्यात सरकारचा दोष आहे काय मागणीचा दोष? मी असं म्हणेन की मागणीचाही दोष नाही आणि सरकारचा दोष आहे. कुठल्याही राजकर्त्याने आणि सरकारने सेन्सिटिव्ह इश्यू जे असतात त्याच्यावरती प्रामाणिकता दाखवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, ज्याला इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी आपण म्हणतो. शासन दुर्दैवाने ती इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी दाखवत नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही वारंवार असणारं त्या या अगोदरही असणारं हे केलं होतं की याचा तिढा की OBCचं आरक्षणाचं ताट वेगळं असलं आहे आणि मराठ्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं आहे. इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी असती तर शासनाने हे दोन्ही एक ताट तर मिळालेलं आहे, म्हणजे OBCचं ताट जे आहे ती मिळालेलं आहे. मराठा समाजाचा असणारा जे आहे ताट आहे ते कसं मिळवायचं या संदर्भातलं प्रामाणिकतेने चर्चा जर झाली असती आणि लोकांसमोर मांडली असती तर त्याच्यातनंही मार्ग निघू शकतो असं मी म्हणतो आहे. मी तो मार्ग असं म्हणतो आहे की आम्ही आता मांडणार नाही. मी मुंबईच्या सभेमध्ये कुठल्या मार्गाने गेलं ते मिळू शकतो हे मी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. हा खरा लढा मराठा समाजातल्या अंतर्गत आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. निजामी मराठा आणि रयतेतला मराठा यांचं हे भांडण आहे. गेली 70 वर्षाची सत्ता यशवंतरावांचा काळ सोडला तर निजामी मराठ्यांच्या हातामध्ये राहिली आणि दुर्दैवाने निजामी मराठा यांनी रयतेतल्या मराठ्याला मतदानासाठी फक्त वापर केला आणि त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. मग ते शेती असेल, अर्थव्यवस्था असेल, शिक्षण असेल किंवा या निजामी मराठ्याने ॲडमिनिस्ट्रेशनमधला शॉक ॲब्झॉर्प्शनचा असणारा जो चेंडू होता तोच त्यांनी काढून घेतला आणि खाजगीकरणाला त्या ठिकाणी सुरुवात केली. तेव्हा हा लढा मी असं मानतो आहे की मराठा समाजाच्या अंतर्गत आहे, निजामी मराठा विरुद्ध रयतेचा मराठा.